नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी साई कॉम्पिटिशन अकॅडमीचे डायरेक्टर एन जी वसावे नंदुरबार जिल्ह्यातील नावापूर तालुक्यातील विसरवाडी या ठिकाणी साई कॉम्पिटिशन अकॅडमीची स्थापना करण्याचे मूळ उद्देश म्हणजेच ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांच्या आणि पुढील करिअरचा विकासासाठी या अकॅडमीची स्थापना करण्यात आली या अकॅडमीमध्ये नाशिकमधील प्रख्यात कॉलेज एस पी टी कॉलेज बी वाय के आर वाय के कॉलेज या कॉलेजमधून नेट पी एच डी झालेले डॉक्टर अशोक वसावे सर या अकॅडमीला आले आहेत या अकॅडमीमध्ये येऊन सरांनी कॉन्स्टिट्यूशन ऑफ इंडिया या महत्त्वाच्या सब्जेक्टबद्दल विद्यार्थ्यांना विनामूल्य मार्गदर्शन केले आहेत या अकॅडमीमध्ये येऊन सरांनी विनामूल्य मार्गदर्शनच नव्हे तर या अकॅडमीला सर्व विद्यार्थ्यांना मोफत पुस्तके देण्यासाठी आव्हानसुद्धा केले आहे असेच प्राध्यापकवर्ग जर या अॅकॅडीमीमध्ये जर आले तर या एकॅडमीचा विकास हा शंभर टक्के होईलच साई कॉम्पिटिशन अकॅडमी ही एन जी वसवे सरांची नाही तर ही एकडमी संपूर्ण विद्यार्थी संपूर्ण पेरेंट्स आणि नंदुरबार जिल्ह्यातील तसेच महाराष्ट्रातील सर्व लोकांची आहेत या हेतूनेच आम्ही ग्रामीण भागात या एकडमीची स्थापना केली आहे म्हणून आम्ही असं आवाहन करतो की नंदुरबार जिल्ह्यातील असो किंवा पुण्यातील असो नाशिकमधील असो किंवा महाराष्ट्रातील कोणत्याही एरियातील असो अशा प्रशासकीय अधिकाऱ्यांनी तसेच प्राध्यापक वर्गाने या एकॅडमीला येऊन विजिट द्यावेत आणि ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करावेत जर त्यासाठी जर आलेल्या प्राध्यापकांना जर त्यांनी जर सांगितले की सर आम्हाला वेतन पाहिजे येण्या जाण्याचा खर्च पाहिजे तेही ही एकाडेमी देण्यासाठी तयार असणार आहे कारण की जर लोक खेड्यातून सिटीमध्ये जातात पण मी स्वतः सिटीतून खेळ्यात आलेलो आहेत कारण की या खेड्यातल्या खेड्याचा विकास जर झाला तर शंभर टक्के शहरांचा विकास होईल शहरांचा विकास झाला तर विभागाचा विकास होईल विभागाचा विकास झाला तर राज्यांचा विकास होईल आणि राज्यांचा विकास झाला तर या देशाचा होईल महात्मा गांधी सर म्हणतात की महात्मा महात्मा गांधी म्हणायचे की चला खेड्याकडेच चला म्हणजे हे जे वाक्य आहे गेल्या सत्तर ते ऐंशी वर्षापूर्वी सांगितलेले आहेत आणि मला वास्तव वाटतं की जोपर्यंत ग्रामपंचायतचा विकास होणार नाही खेड्यातील स्थानिक लेवलचा विकास होणार नाही तोपर्यंत या देशाचा विकास होणार नाही म्हणून मी साई कॉम्पिटिशन अकॅडमी विसरवाडी इथे ही एक ग्रामपंचायत आहे या ठिकाणी मी स्थापन केलेले आहेत गेल्या तीन महिन्यांमध्ये माझा अनुभव असं म्हणतो की ग्रामीण भागातील विद्यार्थी अतिशय हुशार आणि कुशल आहेत त्यांना योग्य गाईडलाईनची गरज आहे म्हणून या अकॅडमीला अनेक मान्यवरांनी भेट दिली पाहिजेस आणि पैशांची मदत नव्हे तर या विद्यार्थ्यांना पुस्तकांची जरी मदत केली तरीसुद्धा आम्हाला आनंद वाटणार आहेत आणि जर पुस्तकांची मदत जर केली प्रत्येकाने जर एक जरी बुक्स दिला तर आपण हजार लोकांनी जर हजार बुक्स झाले तर आपण इथे विसरवाडी या ठिकाणी विद्यार्थ्यांना मोफत ग्रंथालय सुविधा उपलब्ध करून देणार आहेत त्याचा फायदा पुढील पिढीत येणाऱ्या विद्यार्थ्यांना शंभर टक्के होणार आहेत उदाहरणार्थ माझं टार्गेट फक्त पोलीस करण्याचा नाहीत तर नंदुरबार जिल्ह्यातील येणाऱ्या पिढीला पिढीमध्ये जसं यू पी आणि बिहारमध्ये एकवीस वर्षात कलेक्टर होतात तशाच पद्धतीने नंदुरबार जिल्ह्यातील पुढील पाच वर्षानंतर हजारो कलेक्टर तयार झाले पाहिजेत याच हेतूने या अकॅडमीची स्थापना केली आहे आणि मी असं आव्हान करतो की पुढील चार महिन्यानंतर किंवा तीन महिन्यानंतर जी पोलीस भरती येईल किंवा प्रशासकीय सेवा येईल त्यामध्ये या ग्रामीण भागातील विद्यार्थी जास्तीत जास्त यशस्वी होतील आणि हे माझ्या एकट्याच्या सह सहकार्यामुळे नव्हे तर वसावे सरांसारख्या नाशिकमधील नावाजले कॉलेज म्हणजे एस पी डी कॉलेजचे प्राध्यापक वसावे सर आहे यांनी विद्यार्थ्यांना मदत केल्यामुळेच होईल आणि या मदतीमध्ये नंदुरबार जिल्ह्यातीलच नव्हे तर महाराष्ट्रातील अनेक लोकांनी पाठिंबा दिला पाहिजे या ग्रामीण भागामध्ये चांगल्या तऱ्हेचं चा ग्राउंडसुद्धा नाही तरीही आम्ही ग्राउंडची सुविधा भाऊंना सांगून आम्ही कॉलेजमध्ये उपलब्ध केलेली आहेत आणि विद्यार्थ्यांना त्याचा फायदा चांगल्या तऱ्हेने होत आहेत जर आपण या ग्रामीण भागात चोवीस तास ग्रंथालय जसं पुण्यामध्ये होतं नाशिकमध्ये होतं बॉम्बेमध्ये होतं अशी सुविधा जर विसरवाडी या ठिकाणी जर उपलब्ध केली तर मला वाटतं शंभर टक्के विसरवाडी या साई कॉम्पिटिशन अॅकॅडमीमधील पुढील पाच वर्षानंतर आय एस आय पी एस डिप्युटी कलेक्टर तहसीलदार सी ई ओ असे अनेक सी ओ इथून निर्मिती होतील हेच मी आवाहन करतो म्हणून या एकॅडमीला महाराष्ट्रातील आणि प्रत्येक जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यातील लोकांनी येऊन भेट तरी जर दिली तरीही या एकाडमीचा विकास होईल आणि हा विकास माझं एकट्याचं नाही तर सर्वांचा विकास झाला पाहिजे सर्व लोकांचा विकास झाला पाहिजे याच हेतूने आम्ही या एकॅडमीची स्थापना केली आहे जय हिंद जय महाराष्ट्र जय हिंदुस्तान